सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार मी विशाल कुमार मिर्जे एरिया मार्केटिंग मॅनेजर महादन तर बऱ्याचशा ग्रुपमध्ये आपण आता मॉलिबिडेनियमच्या संदर्भात चर्चा होताना बघतोय तर कुठलं मॉलिबिडेनियम देणं देने सगळ्यात चांगलं असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून विचारलं जातो आहे कारण बाजारात आज अमोनियम ऑलिबिडेनियम सोडियम मॉलिडेट पोटॅशियम मॉलिडेट असे तीन पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत तर ह्या पर्यायापूर्वी मॉलिडेनियम कशासाठी देणं गरजेचं आहे हे थोडक्यात आपण विचार करू तर मॉलिबडेनमचा उपयोग जो काय आहे हा नायट्रेट रिडक्टेज एन्झाईम्स जे काय असतात हे एन्झाईम तयार होण्यासाठी ह्या एन्झाईमचा कॉम्पोनंट म्हणून मॉलिडेनियम काम करत असतं आणि हे नायट्रेट रिडक्टेज जे काय एन्झाइम्स आहेत हे झाडात झालेलं एक्सेस जे काय नायट्रेट नायट्रोजन आहे जे पावसामुळे शक्यतो खूप जास्त प्रमाणात झाडामध्ये वाढलेलं असतं तर ह्या नायट्रेटचं कन्वर्जन नायट्राईटमध्ये करण्यासाठी परत ह्या नायट्राईटचं कन्वर्जन अमोनियामध्ये होतं अमोनियाचं कन्वर्जन परत अमिनो ऑसिट्समध्ये होतं आणि अमिनो ऑसिट्सचं कन्वर्जन सर्वात शेवटी प्रोटीन्समध्ये होतं तर ह्या सर्व प्रोसेसच्या सुरुवातीची जी काय आहे जे काय नायट्रेट रिडक्टेज एन्झाईम्समुळं नायट्रेटचं कन्व्हर्जन होतं तर ह्या प्रोसेससाठी आपल्याला मॉलिबडेनम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतं त्याचमुळं एक्सेस नायट्रो नायट्रेट्सच्या चं प्रमाण कमी करण्यासाठी आपण मॉलिब्डेनियमचा वापर करतो तर मित्रांनो याची गरज पहिल्यांदा लक्षात घेणं आपण महत्त्वाचं आहे कारण आपल्या ज्या काही जमिनी आहेत ह्या अल्कलाईन जमिनी आहेत आणि अल्कलाईन जमिनींच्यामध्ये मॉलिब्डेनियम खूप चांगल्या पद्धतीनं झाडामध्ये उपलब्ध होत असतो फक्त ॲसिडिक जे काय सॉईल्स आहेत किंवा साडेपाच पी एचपेक्षा कमी ज्या ठिकाणी पि प्य, पी एच जमिनीचं आहे तर अशाच ठिकाणी फक्त मोलिब्डेनम उपलब्ध होण्यासाठी आपल्याला अडचणी असतात त्यामुळं आपल्याला कधीही शक्यतो मॉलिबडेनम वापरण्याची गरज ही कधीही आपल्या भागातल्या ज्या काय बा बागा आहेत सांगली सो नाशिक सो सोलापूर विजापूर ह्या सर्व भागातल्या ज्या काय जमिनी आहेत हे जास्तीत जास्त अल्कलाईनच आहेत त्यामुळे इथं मॉलिबडेनियमच्या उपलब्धतेस कधीही आपल्याला अडचणी येत नाही त्यानंतर जी गरज जी काय आहे ही जी जी काय गरज आपण बघितली तर झिरो पॉईंट तीन पी पी एमपासून ते दीड पी पी एमपर्यंतची जी काय मात्रा आहे ही मोर दॅन सफिशियंट आपल्याला असते त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ह्याची गरज कधीही भासत नाही त्यामुळे मॉल्युडिनमचा वापर आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे याची गरज झाडाला अत्यंत कमी प्रमाणामध्ये असल्यामुळं तर कुठलं मॉल्युडनम आपण वापरावं संदर्भात बोलायचं जर झालं तर आपल्याला तीन पर्याय आहेत तर अमोनियम ऑलिब्डेनम सोडियम मॉलिबडेनम आणि पोटॅशियम मॉलिबडेनम तर अमोनियम ऑलिब्डेनममध्ये नायट्रोजन सहा टक्के आहे मॉलिब्डेनियम बावन्न टक्के आहे सोडियम ऑलिबडेटमध्ये सोडियम बावीस टक्के आहे आणि मॉल्युबिडेनियम एकोणचाळीस टक्के आहे पोटॅशियम ऑलिब्रेटमध्ये पोटॅश अडतीस टक्के आणि मॉल्युबिडेनियम अडतीस टक्के आहे परत एकदा सांगतो अमोनियम ऑलिबडेटमध्ये नायट्रोजन सहा टक्के आहे आणि मॉलिबिडेनियम बावन्न टक्के सोडियम माल्युड्रेटमध्ये सोडियम बावीस टक्के आणि मॉलिब्डेनियम एकोणचाळीस टक्के पोटॅशियम ऑल्युड्रेटमध्ये पोटॅश जवळपास अडतीस टक्के आणि मॉलिबडेनियम जवळपास अडतीस टक्के आहे त्यामुळं सर्वात चांगला मॉलिब्डेनियमचा सोर्स जर म्हटला तर आपण अमोनियम मॉल्युडेनम हाच म्हणू कारण मॉलिब्डेनम आपण्यासाठी यामध्ये महत्त्वाचा घटक आपण बघत अस बघतोय त्यामुळे सगळ्यात जास्त मोलिब्डेनम हा अमोनियम ऑलिडेटमध्ये आहे मात्र गैरसमज आपला काय आहे तर अमोनियम मालिड्रेट या शब्दामुळं की ह्यामध्ये अमोनिकल फॉर्ममधला नायट्रोजन आहे मात्र मित्रांनो तुम्ही विचार करा फक्त की यामध्ये फक्त सहाच टक्के नायट्रोजन आहे आणि आपण एकरी देताना जास्तीत जास्त किती देत असतो तर एकरी शंभर ग्रॅम आपण अमोनियम मालबडे फवारणीसाठी वरून देत असतो म्हणजेच एका एकरासाठी किती ग्रॅम नायट्रोजन जाणार आहे तर सहा ग्रॅम फक्त नायट्रोजन जातो बरोबर त्यामुळे तुम्ही आपल्या डोक्यात जे काय याच्या बाबतीत गैरसमज आहे ते गैरसमज काढून टाकले पाहिजेत आणि सर्वात चांगला पर्याय म्हणून आपण एक नंबरला अमोनियम मालिबडेट बघू शकतो दुसरा चांगला पर्याय पोटॅशियम मॉलिबडेट आहे, आहे। 14 मात्र यात मॉलिबडेनियम अडतीस टक्के आहे म्हणजे जवळपास चौदा टक्के मॉलिबडेनियम ह्याच्यामध्ये कमी आहे बरोबर मात्र याच्यामध्ये ॲडिशनल पोटॅश अडतीस टक्के आहे त्यामुळे हा दोन नंबरचा चांगला पर्याय आहे आणि तिसरा पर्याय हा सोडियम मॉलिबडेटचा आहे पण सोडियम मॉलिबडेट मित्रांनो आपण माझ्या तरी हिशोबाने न वापरलेलं चांगलं असेच म्हणेन कारण सोडियम हा आपण झाडासाठी घातकच इलेमेंट म्हणून नेहमी बघतो आणि सोडियम मॉलिडेटमध्ये बावीस टक्के सोडियम आहे त्यामुळे सोडियम मॉलिडेट आपण न वापरलेलंच कधीही चांगलं तर अशा पद्धतीनं मॉलिबडिनमचा आपण वापर करायचा आहे मित्रांनो मात्र याच्या ज्या काही फवारण्या आहेत ह्या फवारण्या अत्यंत काळजीपूर्वकच आपण करणं गरजेचं आहे कारण ह्याचं जे काही गरज झाडामध्ये आहे हे अत्यंत कमी पी पी आहे हा स्ट्रेस एलिमेंट म्हणून आपण बघतो तर या संदर्भात आणखीन काही शंका असल्यास आपण माझ्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा मला कॉलही करू शकता धन्यवाद